सुरी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरी मध्ये. आणि आम्ही आज आलो आहोत अलिबाग मधील मिळखत खऱ्या गावात स्पेशल पोपटी खाण्यासाठी आणि कौल चिकन. आणि ही पोपटी आणि कौल चिकन दाखवणार आपल्याला जितेंद्र ठोंबरे. तर दादा, आज आम्ही पोपटी खायला आलोय, तर काय सांगाल पोपटी विषयी, कशी असते पोपटी आणि त्याला काय काय आपण साहित्य घेत असतो? त्या पोपटीमध्ये आम्ही माखा वापरतो, परत ह्याची बदामाची पानं वापरतो, तसेच त्याच्यामध्ये मटारच्या शेंगा, वालाच्या शेंगा, चिकन, अंडी. तर दादांनी तर आपल्याला आता ऑलमोस्ट अर्धं साहित्य सांगितले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे चिकन आणि अंडी. आणि त्याचबरोबर आम्ही कौल चिकन बनवणार, त्याच्यावर आम्ही खाणार आहे प्रॉन्स आणि पापलेट. तर ही एक वेगळी मजा म्हणजे पोपटी पण खाणार आहेत आणि कौल चिकन पण. पण हे बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर दादा तुम्ही आता कसं मॅरिनेट करतात ते आधी दाखवा, कारण का खाण्यापेक्षा आधी मेहनत जास्त असते बनवण्याची. तर आपण त्याला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण पोपटी चिकनचं मॅरिनेट करणार आहोत. तर दादा, आपण कोणते कोणते मसाले घेतलेत आणि कशा प्रकारे मॅरिनेट करणार आहोत? आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार पहिल्यांदा, तसेच आपला गावठी मसाला. गावठी मसाल्याची चवच वेगळी असते, त्यामुळे मला वाटतं की पोपटीला चव येणार आहे वेगळीच. तसेच त्याच्यामध्ये चिकन मसाला आपला, हे संपूर्ण पॅकेट टाकायचं, पूर्ण पॅकेट. धनिया पावडर, मिरची पावडर आणि दही, आणि त्याचं मिश्रण करायचं. आणि पूर्ण मॅरिनेट करून किती वेळ ठेवावं लागतं का लगेचच आपण त्या मडक्यामध्ये ठेवणार आहात? 5-10 मिनिटं ठेवलं तरी चालेल, कारण दही लावल्यानंतर 15 मिनिटं तरी कमीत कमी ठेवायला पाहिजे. प्रॉन्स आणि पापलेट आता कौल चिकनसाठी पण मॅरिनेट आत्ताच करून घेणार. तर याच्यात पण आपण सेम मसाले तेच टाकणार आहोत, फक्त चिकन मसाला सोडून बाकी सगळे. आणि याच्यात पण आपण दही टाकणार आहे. फायनली आपले प्रॉन्स पापलेट आणि चिकन मॅरिनेट करून झाले. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, पोपटी खाण्यासाठी आपल्याला बदामाच्या पानामध्ये चिकनचे पीस आपल्याला याच्यात बांधायचे आहेत आणि तेच आपण त्या मटक्यामध्ये टाकणार आहेत. तर दादा आपण करूया, मला दाखवा कसं तुम्ही बांधतात. याच्यातून एक पीस घ्या, असं ठेवा, त्याचा गोल रोल करा, पानाचा असा आवाज आला पाहिजे. एक नंतर ह्या साईडून त्या साईडून मोडा असा, आणि हे मग नंतर मग सुकटीने भाजायचं. मुंबईला आपले ते असं खायचं पान बांधतात, पहिल्यांदा बदामाच्या पानात चिकन बांधतात. मला पहिल्या याच्यात हे जमलंय बघू शकता तुम्ही, खूप मज्जा वाटते. तर आता आपली सगळीच पोपटीची तयारी झाली आणि आपण ह्या मडक्यामध्ये आता सगळं स्टफ करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला हा मेकाचा पाला टाकायचा आहे, कारण की ह्याची चव पण छान येते आणि जो सुगंध पण खूप मस्त येतो, त्यामुळे सगळ्यात आधी हा मेकाचा पाला टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे वालाच्या शेंगा घेतल्या होत्या, ह्या आपण पाण्यात ह्याच्यासाठी ठेवल्यात, कारण का त्याला मीठ लागावं आणि त्यात चांगलं शिजावं ह्याच्यासाठी आपण त्याला पाण्यात घातलं होतं. त्याची एक वाफ तयार होते आणि एक वेगळा स्वाद येतो. तर दादा घालू याच्या, अंडी तर फायनली आपल्या मटक्यामध्ये वालाच्या शेंगा, मटार, चिकन, अंडी सगळं टाकून झालंय. आणि आता आपण ह्याच्यावरती मेकाचा पाला टाकणार आहे आणि हा पूर्णपणे मेकाच्या पाल्याने बंद करून टाकणार आहे मडकं. तर दादा पूर्ण कसं करणार आहे आपण? पूर्ण ओके करून भरून टाकायचं, वाफ गेली नाही. तर आपली सगळीच पोपटीची तयारी झाली आणि आपण शेतात आलो आता पोपटी लावायला. तर त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, विटांवरती हा मडका उपडा करून त्याच्यावर लाकडं लावणार आहोत आणि हा पेंढा टाकणार आहोत. तर दादा आपल्याला दाखवतील की आपण कसं करणार आहोत. आणि आता ही पोपटी आपण अर्धा तास अशीच ठेवणार आहोत. तर चला जाऊया आणि कौल चिकनची तयारी करूया.
तर आपण आपली तिथे पोपटी इथे शिजायला ठेवली आणि आत्ता आपण करणार कौल चिकन मच्छी फ्राय आणि प्रॉन्स फ्राय। तर आता आपण इथे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी विटांवरती कौल मांडलेत। तर आता दादा आपल्याला दाखवणार आहे कसं करायचंय ते। तर दादा चला सुरुवात करू। त्याच्यात आपण आता पापलेटची मस्त पैकी पीस टाकले। तर दादांनी मस्त पैकी कलावरती पापलेट आणि कोलंबी टाकली होती आणि आता माझं आता चिमटायले दादांनी। तर दादा वाले आता तूप पलटी करत कसं वाटतंय आपलं सगळं फ्राय करून झालं आणि आता आपण प्लेट मध्ये काढूया मस्त पैकी। तर आता आपलं फायनली कौल वरती फिश फ्राय करून झालेलं आहे प्रॉन्स आणि पापलेट आणि आता अळूच्या पानांवरती पोपटी ओतणार आहे। आता तर आता पोपटी उतली आणि या बदामाच्या पानामध्ये जे स्टफ केलेलं चिकन आहे कसं लागतं आपण आता टेस्ट करूया। तर मी आणि दादा आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं लागतं। आणि आता बदामाच्या पानाचा स्वाद या चिकन मध्ये उतरलाय का ते आता टेस्ट करून मी तुम्हाला सांगते। खूप असा वेगळा स्वाद येतोय बदामाच्या पानाचा आणि स्पायसी पण तेवढंच झालंय। दादा तुम्ही नेहमीच पोपटी खात असाल, आज तुमच्याच हातची पोपटी खाऊन तुम्हाला कसं वाटतंय? पहिल्यांदाच मी असं पोपटीच म्हणजे शूट करत आहे तर तुम्हाला मस्त वाटतंय। तर पहिल्यांदाच मी दादा कौल वरती जे फिश फ्राय केले ते खाल्ले, खूप भारी लागतंय आणि थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला मस्तपैकी सगळं दाखवलं। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला देखील अशीच पोपटी खायची असेल तर नक्की अलिबागला आणि पोपटी ट्राय करा।